श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. यंदा पौष पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारीला आहे. त्या दिवशी गुरुपुष्यामृत योगही तयार होत आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्य योग तयार होतो. हा योग आपल्याला जीवनात यश आणि मंगल गोष्टी आणतो असे मानले जाते. या योगात खरेदी, व्यवसाय सुरुवात इत्यादी करणे शुभ मानतात. त्या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही की ज्या चुका केल्यामुळे पुढे आपल्याला त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतील. पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 8:16 गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. कॅलेंडरनुसार पौर्णिमा 24 जानेवारी रोजी रात्री 9:49 ते 25 जानेवारी रोजी रात्री 11:23 आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृत योग हा 25 जानेवारीला साजरा केला जाईल. गुरुपुष्य योगामध्ये देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी. पूजेच्या वेळी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. देवी लक्ष्मीला खीर आपण या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे. भगवान विष्णूला पंचामृत, तुळशीची पाने, गुळ आणि हरभरा डाळ अर्पण करावी. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपले जीवन धन संपत्ती सुख आणि समृद्धीने भरून जाईल. या दिवशी आपण माता लक्ष्मीला जेव्हा खीर अर्पण करत असतो तेव्हा आपण तांदळाची खीर ही बनवायची आहे. आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे. तुम्ही मोबाईलवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता. तुमची सर्व पूजा झाल्यानंतर आपण माता लक्ष्मीला खीर अर्पण करायची आहे. तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे आहे ते सर्व सांगायचे आहे. ते दूर होऊ दे म्हणून मनोकामना करायची आहे आणि नंतर ही खीर सर्वांनी ग्रहण करायची आहे. अगदी छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाने ही खीर ग्रहण करावी. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद हा मिळेल. तसेच आपल्याला या दिवशी काही चुका या चुकूनही करायच्या नाही. कारण की गुरुपुष्यामृत योग असल्यावर भरपूर ठिकाणी कार्यक्रम असतात. कोणाची घराची पूजा असते तर वाहन पूजा असते. भरपूर काही कार्यक्रम या दिवशी आयोजित केले जातात. फक्त या दिवशी विवाह हा पार पाडला जात नाही. मग अशा ठिकाणी आपण कार्यक्रमासाठी जात असतो. तर आपण कार्यक्रमाला जाताना कोणताही कार्यक्रम असो आपण भेटवस्तू हे घेऊन जात असतो. तर आपल्याला या दिवशी काही वस्तू या भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही. तर आपल्याला या दिवशी देवाची मूर्ती ही भेटवस्तू म्हणून द्यायची नाही. मग अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा श्री गणेशाची मूर्ती देखील आपल्याला भेटवस्तू म्हणून द्यायची नाही. की जी आपण भेटवस्तू म्हणून दिली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही निघून जाते. अगदी ती व्यक्ती तुमची जवळची व्यक्ती असली, तुमची सख्खी बहीण असली तरी पण तुम्ही ती वस्तू भेट म्हणून द्यायची नाही. जो 7 घोड्यांचा फोटो आहे तो देखील भरपूर जण भेटवस्तू म्हणून देतात. तर तो देखील आपल्याला या दिवशी कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायची नाही. तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कुणाला भेटवस्तू द्यायची असेल तर ती अगोदरच्या दिवशीच खरेदी करून ठेवायची आहे. अगदी स्टीलची भांडी, दुसरं काही द्यायचं असेल तर ते देखील तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या अगोदरच्या दिवशी खरेदी करून ठेवावी आणि मग ती वस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तसेच हा दिवस दान करण्यासाठी उत्तम मानला जातो. पण आपल्याला तरी पण काही गोष्टी या दान करायच्या नाही. ते म्हणजे जर आपल्याकडे कोणी या दिवशी झाडू मागायला आले तर आपल्याला झाडू हा द्यायचा नाही. अगदी 5 मिनिटासाठी देखील तुम्हाला तुमचा झाडू हा कोणालाच द्यायचा नाही. झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप असतो. आपण जर असा झाडू कोणाला दिला तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. तसेच या दिवशी आपण आपल्या घरातील मीठ हे देखील द्यायचं नाही. मीठ देखील माता लक्ष्मी स्वरूप आहे. तसेच तांदूळ देखील माता लक्ष्मी स्वरूप आहे. ते आपण कुणालाही द्यायचं नाही. या दिवशी कुणासोबत खोटे बोलायचं नाही. तसेच मांसाहार देखील करायचा नाही. तसेच या दिवशी आपल्याला घरात सकारात्मक बोलायचं आहे. भरपूर वेळा आपल्या तोंडून काही शब्द निघतात आपण नकारात्मक बोलतो आणि त्याचाच प्रभाव हा आपल्यावरती पडत असतो. आपली मुले देखील घरामध्ये भांडण तंटे करत असतात. मग घरामध्ये क्लेश, वादविवाद हे आणखीनच वाढत जातात. कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते. त्यामुळे घरामध्ये नेहमी सकारात्मक बोला. तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तुम्ही तिच्याबद्दल सतत बोलले तरी पण चालेल. ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल. पण एखाद्या गोष्टीबद्दल जर आपण नकारात्मक बोललो की माझ्याच्याने हे होणार नाही मग ती गोष्ट आपली होतच नाही. त्यामुळे नेहमी सकारात्मक बोला. बघा सर्व काही व्यवस्थितच होईल. तसेच या दिवशी पौष पौर्णिमा आहे त्यामुळे कोणी काही ना काही मागण्यासाठी आपल्या दारात येत असते. मग त्या व्यक्तीला आपण तसेच पाठवायचे नाही. त्या व्यक्तीला आपण काहीतरी द्यायचे आहे मग तुम्ही खायला देऊ शकता. पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच दाता कामा नये. जर एखादी स्त्री आपल्या दारी आली तर आपण तिची ओटी देखील भरू शकता. कारण की ती साक्षात माता लक्ष्मी स्वरूप आहे. भरपूर वेळा आपल्या मनात विचार येतो
की या व्यक्तीकडे सगळं काही आहे तरी पण दारावरती मागण्यासाठी येते. पण आपण असा विचार न करता फक्त एवढाच विचार करा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेले आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे तुम्ही काहीतरी दान हे आवर्जून करा. तसेच या दिवशी गाय, कुत्रा, वासरू तसेच कावळा यांना देखील तुम्ही हकलून द्यायचं नाही. तुमच्या दाराजवळ एखादी गाय जर हंबरडा करत आली तर आपण तिला काहीतरी खायला द्यायचे आहे. अशी जर गाय तुमच्या दाराजवळ आली तर ती साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असते. किंवा जर कुत्रा जवळ आला तर त्या कुत्र्याला देखील आपण काठी उचलायची नाही, मग तुम्ही त्याला भाकर किंवा चपाती खाऊ घालू शकता. आणि जर गोमाता आली तर गोमातेला आपण एक चपाती खाऊ घालायची आहे. मग आपण जी प्रथम चपाती बनवणार आहोत तीच चपाती गोमातेला खाऊ घालायची आहे. यामुळे आपलं दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असतं. तर प्रथम एक चपाती बनवायची आहे. चपातीवरती थोडासा गूळ पसरवायचा आहे, त्यामध्ये थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, त्यामुळे हळद टाकायला विसरायचं नाही. त्या चपातीचा गोल रोल करायचा आहे आणि ही चपाती तुम्हाला जिथे पण गो माता मिळेल तिला खाऊ घालायची आहे. जर तुम्हाला तुमच्या हातातून चपाती देणे शक्य असेल तर आवर्जून द्यावे. गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असतं. आणि जर हातातून देणे शक्य नसेल तर आपण पाठीवरून 3 वेळा हात फिरवावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच त्या गोमातेच्या पायावरती आपण पाणी घालायचे आहे. गोमातेला हळदी कुंकू हे लावायचे आहे. तसेच तुमची जे काही अडचणी अडथळे आहे ते गोमातेला सांगायचे आहे. लवकरात लवकर दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे. कारण की गोमातेमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं. त्यामुळे जर आपल्या दाराशी कधी गोमाता आली तर तिला कधीच हुसकून हे द्यायचं नाही. तसेच गुरुपुष्य योगामध्ये गुरुग्रहाचा प्रभाव हा अधिक असतो. त्यामुळे पौष पौर्णिमेला तुम्ही गीता, रामचरित मानस हे धार्मिक ग्रंथ खरेदी करू शकता. तसेच याचे तुम्ही पठन देखील करू शकता. तुम्हाला पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. यामुळे तुम्हाला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.